मित्रांनो आज आपण पेज नंबर फिफ्टी नाईनवरील प्रॉब्लेम नंबर सिक्स पाहणार आहोत अगोदर आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया अर्चना अँड प्रेरणा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो टू इज टू वन विथ द हेल्प ऑफ फॉलोईंग ट्रायल बॅलन्स अर्चना आणि प्रेरणा ह्या पार्टनर्स आहेत त्यांना पातोटा दोनास एक प्रमाणात विभागतात आणि त्यांच्या ट्रायल बॅलन्सवरून हो। खाली दिलेल्या ट्रायल बॅलन्सवरून अँड ॲडजस्टमेंट गिव्हन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर तुम्ही तयार करणं आवश्यक आहे काय तयार करणं आवश्यक आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणं अँड बॅलन्सशीट ॲज ऑन दॅट डेट त्या तारखेचं बॅलन्सशीट एक आपल्याला तयार करायचं सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्स वाचून घेऊया एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज चार रखाने ट्रायल बॅलन्स दिली सगळ्यात पहिल्यांदा स्टॉक दिलाय शब्द एकांशात डेट दिलेले आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ही आर्थिक वर्षाची शेवटची तारीख आहे याचा अर्थ हे वर्ष चालू झालंय एक एप्रिल दोन हजार अठराला आणि एक एप्रिल दोन हजार अठराचा स्टॉक दिला याचा अर्थ हा ओपनिंग स्टॉक आहे ज्या हा ओपनिंग स्टॉक टाकायचा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड पुढचं पद आहे पेटेंट्स पेटेंट्स या शब्दाचा अर्थ आहे एक स्व अधिकार एक स्व अधिकार म्हणजे ही आपली इंटेन्झिबल ॲसेट आहे इंटेंजिबल ॲसेट म्हणजे अदृश्य संपत्ती आपल्या व्यवसायाची ही एक संपत्ती आहे इंटेंजिबल असू ॲसेट असू द्या ट्रेडमार पेटेंट्स असू द्या ट्रेडमार्क असू द्या या आपल्या इन्टेन्झिबल एसेट्स आहेत म्हणून ह्या बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला जातात पुढचं पद आहे डेटार्स आपली संपत्तीचा ज्यांना आपण उधार विकलंय स्टॉक ऑफ स्टेशनरी इथं जर केवळ स्टेशनरी पद असतं तर तो आपण खर्च समजला असता पण स्टॉक ऑफ स्टेशनरी नावाचं पद आहे म्हणजे ही स्टेशनरीचा साठा आहे जी की आपली संपत्ती आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला टाकायचं पुढचं पद आहे ट्रेडमार्क ट्रेडमार्क म्हणजे चिन्ह कुठलाही टाटा असू द्या बजाज असू द्या प्रत्येक कंपनीचं काही ना काहीतरी व्यापार चिन्ह असतं ओळख असते याला आपण जनरली बोलताना लोगो असं सुद्धा म्हणतो तुम्ही कुठल्याही कंपनीचं ट्रेडमार्क जाणून घ्यायचं असेल तर गुगलवर नुसतं त्या कंपनीचं नाव आणि ट्रेडमार्क जर टाईप केला तर तुम्हीच त्या कंपनीचा ट्रेडमार्क व्यापार चिन्ह येतं जे की चिन्ह म्हणजे त्या कंपनीची ओळख असते म्हणजे ट्रेडमार्क व्यापार चिन्ह ही त्या कंपनीची इंटॅन्सिबल ॲसेटच असते म्हणून बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला जाईल बिल रिसिवेबल बिल्स रिसिवेबल म्हणजे इतरांकडून येणे असणाऱ्या राख्या हे सुद्धा ॲसेट साईडला जाईल इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे विद्युतचा खर्च आहे लाईटचा खर्च आहे हा हा जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला याच्या पाठीमागं काय ऑफिस किंवा फॅक्टरी असा शब्द दिलेला नाही तर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वेजेस आपणाला सांगायची गरजच नाही उत्पादनाशी संबंधित खर्च असल्यामुळे ट्रेडिंग अकाउंटला पुढचं पद आहे हिटिंग अँड लाइटिंग या पदामध्ये लाइटिंग जरी असलं तरी शब्दाची सुरुवात हिटिंग न होते हिटिंग उष्णतेचं काम हे कारखान्यात असतं त्यामुळं कारखान्याशी उत्पादनाशी संबंधित खर्च पण हे जातं ट्रेडिंग अकाउंट ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत मी पूर्वीही बोललेलो आहे पण आत्ता परत बोलतो कि जर मध्ये जनरल तंड्री मिस्लॅनियस ऑफिस या चार नावापैकी कुठलंही नाव वापरलेलं असेल हे एक पद असेल आणि ट्रेड एक्सपेन्सेस से एक पद असतील म्हणजे असे दोन्ही पद असतील या चारपैकी कुठलंही एक नाव आणि ट्रेड एक्सपेन्सेस एक नाव कुठलंही दोन पद असतील तर हे वरचं पद जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे खालचं पद जाणार ट्रेडिंग अकाउंट पण दोन्ही पैकी फक्त एकच पद असेल म्हणजे आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये हे वरचं पद नाही फक्त ट्रेड एक्सपेन्सेस देईल तर केवळ ट्रेड एक्सपेन्सेस असेल तर ते सरळ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट रिपीट करतोय की दोन्ही पद असतील प्रॉब्लेममध्ये वरचंही पद आहे चारीपैकी कुठलंही नाव आणि खालचंही पद आहे एकाच ट्रायल बॅलन्समध्ये तर वरचं पद जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर खालचं पद जाणार ट्रेडिंग अकाउंट पण प्रॉब्लेम मध्ये या दोन्हीपैकी कुठलं तरी एकच पद असेल तर ते सरळ जातं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पुढं सेल्स रिटर्न आपणाला माहिती आहे काय करायचं आहे सेल्समधून वजा करायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड लँड अँड बिल्डिंग आपली संपत्ती ॲसेटला जाईल फर्निचर आपली संपत्ती ॲसेटला जाईल कॅसेट बँकसुद्धा आपली संपत्ती ॲसेटला जाईल इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक केलेली आपल्या भागीदारी संस्थेने केलेली गुंतवणूकसुद्धा आपली संपत्ती आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाईल ड्रॉईंग ड्रॉइंग म्हणजे भागीदारांनी वर्षभरात केलेली उचल उचलीमुळे भांडवल कमी होते म्हणून ड्रॉईंग काय करायची त्या त्या भागीदाराच्या कॅपिटलमधून वजा करायची आजच्या प्रॉब्लेममध्ये ड्रॉइंग दिलेले इकडल्या बाजूला आणि इकडल्या बाजूला केवळ कॅपिटल अकाउंट करंट अकाउंट दिलेले नाहीत प्रॉब्लेम मध्ये जर भागीदाराचे केवळ कॅपिटल अकाउंट दिलेले असते तर तिथं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे म्हणायचं आणि मग त्या सगळ्या पदांचा परिणाम म्हणजे ड्रॉइंगचा असू द्या इंटरेस्ट कॅपिटलचा असू द्या सॅलरी कमिशनचा असू सगळ्या पदांचा परिणाम कॅपिटलवर करायचा परंतु जर प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल अकाउंट सोबतच करंट अकाउंट दिलेला असेल तर मात्र त्या प्रॉब्लेम मध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथड दिलेले असं समजायचं आणि मग त्या प्रॉब्लेम मध्ये ड्रॉईंग असेल इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल सॅलरी असेल कमिशन असेल अशा सर्व पदांचा परिणाम करंट अकाउंट या प्रॉब्लेम मध्ये फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे म्हणून ड्रॉइंगचा व सर्व पदांचा परिणाम कॅपिटल अकाउंट बॅड डेप्ट चुकीने इथं जुळून दिलेला आहे पण आपल्याला माहिती आहे बॅड डेप्ट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं हे ऑलरेडी बुडालेली रक्कम आहे पुढचं पद आहे परचेसेस परचेसेस म्हणजे खरेदी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला पद असेल तर तो आपला खर्च किंवा आपली संपत्ती असते म्हणून आत्तापर्यंतची आपण पद नीट पाहिली तर एकतर ते ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातात किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेटला जातात आत्ता आपणाला जायचं आहे क्रेडिटला क्रेडिटचं पद एकतर उत्पन्न असतं किंवा देणं असतं त्याच्यामुळे ते ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉपर्ट अँड लॉस अकाउंट क्रेडिटला जातं किंवा बॅलन्सशीटच्या लायब्लिटी साइडला जातं पुढचं पद आहे कॅपिटल लायब्लिटी साइडला जातं ऑदर लोन्स आपण इतरांकडून घेतलेलं कर्ज लायबलिटी साइडला जात रिझर्व फंड ज्याला की नाव आहे जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड राखीव निधी किंवा त्याला मराठीतून सामान्य संचिती असं म्हणतात इट इज द अमाऊंट केप्ड असाइड ही एक बाजूला ठेवलेली रक्कम असते असाईड म्हणजे बाजूला ठेवलेली फ्रॉम द प्रॉफिट नफ्यातली बाजूला काढून ठेवलेली रक्कम अर्न्ड बाय द फर्म संस्थेनं मिळवलेली रक्कम ड्युरिंग इट्स नॉर्मल कोर्स सर्व परिस्थिती सामान्य असताना आपल्या संस्थेनं मिळवलेल्या नफ्यातला काही पोर्शन काही भाग बाजूला काढून तयार केलेला निधी म्हणजे जनरल रिझर्व ऑफ द ऑपरेशन टू मीट फ्युचर नीड्स कि हा निधी किंवा हा पोर्शन का बाजूला काढून ठेवला जातो तर भविष्यात काही संकट आली जसे की आता कोल्हापूर सातारा सांगली या भागात म्हणजे कोकणात पश्चिम पुर आला म्हणजे तिथल्या व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं भागीदारी संस्थांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं मग अशा व्यापाऱ्यांचं वगैरे जे नुकसान झालं त्या नुकसानीतून व्यवसायाला बाहेर काढून ठेवण्या बाहेर काढण्यासाठी आपण नफ्यातला जर काही पोर्शन बाजूला काढून ठेवलेला असेल सगळाच नफा वाटून न घेता त्यातला काही पोर्शन जर बाजूला काढून ठेवलेला असेल तर अशा संकटाच्या वेळी या नफ्याचा आपण वापर करून व्यवसायाला संकटातून बाहेर काढून ठेवू पण जर दुर्दैवानं संकट आली तर जनरल रिझर्वचा वापर करायचा पण सुदैवानं जर तुमच्या व्यवसायावर कुठलंही संकट आलं नाही तर जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड म्हणजे व्यापाऱ्यांना जे आपल्या भागीदारांना जे आपले पार्टनर आहेत त्यांना नफ्यातला हिस्सा न देता बाजूला काढून ठेवलेला भाग आहे हा म्हणून हा त्यांचा हिस्सा आहे त्याच्यावर त्यांचा हक्क आहे जर व्यवसायावर कुठलंही संकट आलं नसेल तर ही रक्कम संबंधित पार्टनरला भागीदाराला संस्था देणे लागते म्हणून रिझर्व फंड किंवा जनरल रिझर्व कटाक्षानं बॅलन्सीच्या लायबिलिटी साईडला दाखवते पुढचं पद आहे सन्ड्री क्रेडिटार्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण उधार उसणं घेतलंय दाखवायचं बॅलन्सीच्या लायबिलिटी साइडला बिल्स पेएबल रिसिव्हेबल ॲसेट साइडला तर पेएबल साहजिकच आहे लायबिलिटी साइडला पुढचं पद आहे परचेस रिटर्न सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करायचं परचेस रिटर्न परचेसमधून वजा पुढचं पद आहे आर डी त्याला आपण रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेफ्ट म्हणतो ट्रायल बॅलन्समध्ये हे पद दिलेलं असेल तर याला आपण ओल्ड आर डी असं म्हणतो आणि हे ओल्ड आर डी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेप्ट न्यू बॅड डेप्ट आणि न्यू आर डीच्या बेरजेतून वजा करायचं असतं हे पद विरुद्ध बाजूला जातं पुढचं पद आहे सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जातं पण या सेल्समधून कटाक्षानं प्रॉब्लेममध्ये सेल्स रिटर्न दिलेला असल्यामुळं वजा करायचं आहे आपण पुढचं पद आहे इंटरेस्ट म्हणजे व्याज हे व्याज नावाचं पद इंटरेस्ट नावाचं पद ट्रायल बॅलन्सच्या कोणत्या बाजूला दिलं याच्यावर अवलंबून आहे जर इंटरेस्ट नावाचं पद ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला असेल तर तो आपला खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाक पण इंटरेस्ट नावाचं पद जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला दिलेलं असेल तर ते मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचं कारण ते आपलं उत्पन्न आहे मिळालेलं व्याज खाली दिलेल्या ऍडजस्टमेंट आहेत मित्रांनो पहिली ऍडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन म्हणजे हा एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचा म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटचा साठा आहे इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस या मालाच्या साठ्याच्या दोन किमती दिल्यात एक कॉस्ट प्राईस म्हणजे मूळ किंमत दिली आणि मार्केट प्राईस म्हणजे बाजारातली किंमत दिली तर या दोन्हीपैकी आपणाला माहिती आहे विच एवर इज लेस जी किंमत कमी असते म्हणजे बारा हजार याचेच दोन परिणाम करायचे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण ॲडजस्टमेंट शिकवत असतानाच सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉकचे दोन परिणाम ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट साईडवर व बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडवर नोंदवावे आणि दोन्हीपैकी जी किंमत लेस म्हणजे कमी असेल त्याचाच आपणाला इफेक्ट करायचा आहे परिणाम करायचा जी मोठी रक्कम दिलेली असेल त्याची कुठंही नोंद करायची नाही पुढची ॲडजस्टमेंट आहे आवर कस्टमर पर ऍडजस्टमेंट नंबर एक साठी कशालाही टिकमार करायची गरज नाही कारण क्लोजिंग स्टॉक कशातही अधिक किंवा कशातूनही वजा केला जात नाही तो सरळ सरळ ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉपिट सॉरी ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीटला नोंदवला जातो कशातही अधिक वजा केला जात नाही म्हणून क्लोजिंग स्टॉकबद्दल कशालाही टिकमार करायची गरज पुढची ऍडजस्टमेंट आहे आवर कस्टमर आपला एक कस्टमर आहे आपला एक ग्राहक आहे त्याचं नाव मिस्टर शेखर ज्याला आपण उधार दिलेलं होतं हेलड टू पे तो पैसे द्यायला असमर्थ ठरला देऊ शकला नाही इज अ ड्यूज त्याच्याकडून जे काही रक्कम येणे होती त्यातली आठशे रुपये रक्कम कदाचित सगळीच रक्कम तो देऊ शकला नाही म्हणजे आठशे रुपये रक्कम, रक्कम बुडणार आत्तापर्यंत आर्थिक वर्षामध्ये दोनशे रुपये बुडालेत आणि अजून आठशे रुपये बुडालेत म्हणून या दोनशे रुपयामध्ये हे आठशे रुपये प्लस करायचे आणि या दोनशे आठशेच्या बेरजेतून ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला दिलेला ओल्ड आर डी मात्र काय करायचा वजा करायचा पुढचं पद आहे वन एट ऑफ पेटेंट्स बरं ऍडजस्टमेंट नंबर दोन साठी तुम्ही या बॅड डेप्सला डेटार्सला आणि आर डी ला या तीन पदांना टिकमार्क करून घ्या ऍडजस्टमेंट नंबर तीन वन एट ऑफ द पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ रिटर्न ऑफ करणे म्हणजे अपलेखित करणे अपलेखित करणे म्हणजे संपत्तीची किंमत कमी होणे हे ॲडजस्टमेंट डेप्रिशिएशन सारखीच आहे मग याला डेप्रिशिएशन शब्द का वापरला नाही कारण पेटेंट ही आपली इन्टेन्झिबल ॲसेट आहे इंटेंजिबल ॲसेट झिजली असं आपणाला म्हणता येणार नाही तिची किंमत कमी झाली असं म्हणतात म्हणून याला डेप्रिशिएशन शब्द न वापरता रिटर्न ऑफ शब्द वापर म्हणून पेटेंटच्या एकूण किंमतीपैकी वन एट म्हणजे आठवा हिस्सा वजा करायचा आणि तो आपल्यासाठी लॉस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टाक वन एथ कसं काढायचं तर सरळ सरळ पेटेंटच्या किंमतीला एकशे आठनं गुणायचं किंवा आठनं भागायचं तर अडीचशे रुपये उत्तर येतं म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला पेटेंटमधून अडीचशे रुपये वजा करायचे दोनशे पन्नास रुपये याचा दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड पार्ट ऑफ फर्निचर फर्निचरचा एक पार्ट पाच हजार रुपये किमतीचा इज परचेस ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड एटीन मुलं चूक काय करतात ह्या पाच हजार रुपयाचा पार्ट खरेदी केलाय म्हणलं की पोरं लगेच फर्निचरच्या तेरा हजार किमती ते पाच हजार ॲड करत बसतात तर मित्रांनो आपणाला हा पार्ट खरेदी केलाय असं दिलं एक ऑक्टोबर दोन हजार अठराला आणि आपलं ट्रायल बॅलन्स दिलं एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर सहा महिन्यांनी आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलाय म्हणजे हे ट्रायल बॅलन्स तयार करताना या पाच हजार किमतीचा सुद्धा विचार केलेला आहे आपण नव्यानं फर्निचरमध्ये हे फर्निचर पाच हजार ॲड करण्याची कोणतीही आवश्यकता नाही मग आपण करायचं काय तर तो आपल्याकडं टोटल फर्निचर तेरा हजाराचं दिसतं पण पैकी पाच हजाराचं नव्यानं खरेदी केलं म्हणजे पाच हजाराचं खरेदी करण्यापूर्वी आपल्याकडं फर्निचर केवढ्याचं होतं मित्रांनो आठच हजाराचं होतं नव्यानं खरेदी केलं पाच हजाराचं म्हणजे टोटल झालं तेरा हजाराचं मग आठ हजाराचं खरेदी करून पूर्वीपासून आपण ते वापरतोय पूर्वीपासून ते आपल्या मालकीचं आहे म्हणून आठ हजाराच्या फर्निचरवर डेप्रिशिएशन आकारताना दिलेल्या पाच दरानं पूर्ण आकार आहे मात्र जे नव्यानं फर्निचर खरेदी केलंय आत्ताच आपल्या मालकीचं झालंय एक ऑक्टोबरला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या सहाच महिन्याचं डेप्रिशिएशन आपण फर्निचरवर आकारावं आणि ते अशा पद्धतीनं आकारायचं इथे कॅल्क्युलेशन ते सहा महिन्याचं येईल एकशे पंचवीस अशा प्रकारे एका तुकड्यावर पूर्ण वर्षाचं आठ हजाराच्या तुकड्यावर आणि एका पाच हजाराच्या तुकड्यावर सहा महिन्याचं असं मिळून तेरा हजाराच्या फर्निचरवर पाचशे पंचवीस रुपये डेप्रिशिएशन आकारा म्हणजे आत्ता दिलेल्या ॲडजस्टमेंटचा उपयोग आपणाला केवळ डेप्रिशिएशन आकारताना करायचा आहे या पाच हजाराचा डायरेक्ट कुठंही परिणाम होणार नाही पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिशिएशन आकारा म्हणतो म्हणून लँड अँड बिल्डिंगला टिकमार करून घ्या पुढचे ॲडजस्टमेंट फर्निचरवर पाच टक्के याच्यावर नेमकं रेट किती दिला आहे आणि याच्यावर किती दिलाय आहे हे सुद्धा लक्षात ठेवत फर्निचर वर पाच टक्के म्हणतोय याला ही टिक मार्क करा पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मग त्यातलं पहिलं पद दिले वेजेस पैकी आतापर्यंत नऊशे पन्नास दिलेत आणि अजून तीनशे रुपये द्यायचे राहिलेत म्हणून वेजेसला टिक मार्क पुढचं पद आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस इलेक्ट्रिसिटी पैकी आतापर्यंत एक हजार चारशे पन्नास दिलेत अजून दोनशे रुपये द्यायचे राहिलेत म्हणून ते याच्यात ऍड करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी चार्जेसला सुद्धा टिकमार करा न दिलेला खर्च हा देखील नफा तोटा काढताना विचारात घेतला पाहिजे म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करायचे तर चालू वर्षाशी संबंधित असणार परंतु न दिलेला खर्च संबंधित वेजेसमध्ये किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेसमध्ये अधिक करायचा आणि तो खर्च आज तागायत आपण देऊ शकलो नाही देणे आहे म्हणून बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साईडला टाका याच्यासाठी तुम्ही टिक मार्क करून घेतला असेल वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस शेवटची ऍडजस्टमेंट अलाऊ इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाऊ करणे म्हणजे देणं किंवा परमिशन देणं इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे भांडवलावरील व्याज भागीदारांनी भागीदारी संस्थेला भांडवल दिलं यासाठी पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था भागीदारांना व्याज देणे लागते जे की व्याज भागीदारी संस्थेसाठी खर्च आहे म्हणून इंटरेस्ट ऑन चे मित्रांनो दोन परिणाम करायचे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅप दिलेल्या दराने म्हणजे तीन टक्के दराने व्याज काढायचं आता हे व्याज कशावर काढायचं तर तुम्हाला क्रेडिट बाजूला अर्चना आणि प्रेरणाचं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला चाळीस हजार आणि वीस हजार रुपये कॅपिटल दिले या चाळीस हजार आणि वीस हजारावर बघा इथं दाखवलंय चाळीस हजारावर तीन दरानं तर वीस हजारावर सुद्धा तीन दरानं बाराशे आणि सहाशे रुपये व्याज काढायचं जे की व्याज भागीदारी संस्था भागीदाराला देणार आहे कॅपिटलवर व्याज कॅल्क्युलेट करा व हे व्याज संस्था देणार असल्यानं संस्थेसाठी खर्च असल्यानं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूवर नोंद तर याचा दुसरा परिणाम संबंधित भागीदाराच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंट आता मी म्हणताना जरी कॅपिटल किंवा करंट अकाउंट म्हणत असलो तरी ते तुम्हाला प्रॉब्लेम नुसार ठरवायचं या पर्टिक्युलर प्रॉब्लेममध्ये आपल्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दिलेले असल्यामुळं आपणाला कॅपिटलमध्येच ते नोंदवायचे कॅपिटल अकाउंटवर नोंदवायचं आहे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा बॅलन्सशीटच्या लायबिलिटी बाजूवर संबंधित भागीदाराच्या कॅपिटल बॅलन्समध्ये अधिक करा कारण तेवढी रक्कम त्या पार्टनरला आपण देणे लागतो त्या पार्टनरला जे काय आपण अमाऊंट देणे लागतो ती देणे असणारी रक्कम या इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या रकमे वाढते म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल खर्च असल्यामुळं प्रॉफिट आणला असतं हे बिटला तर संबंधित भागीदाराच्या मध्ये प्लस करायचं तर सगळ्या बद्दल या टिक टिकमार करण्याची गरज नाही सगळ्या ॲडजस्टमेंट समजले असतील टिकमार केलेला असेल तर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू मित्रांनो आता मी परत पी डी एफ स्वरूपातला प्रॉब्लेम स्क्रीनवर दाखवणार नाही प्रॉब्लेम पाहत असताना याचा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासमोर पुस्तक ठेवणं जास्त फायदेशीर राहील तुम्हाला डायरेक्ट मी एक्स सेल सीटमध्ये आता प्रॉब्लेम सोडून दाखवतो सगळ्यात पहिलं पद आहे ओपनिंग स्टॉक म्हणून ओपनिंग स्टॉकची रक्कम आपण नोंदवू याच्यावर काही कुठलीही ॲडजस्टमेंट नाही म्हणून सरळ आपण रक्कम आउटरला टाकू एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी पुढचं पद आहे पेटेंट्स आता पेटेंट्सला आपण टिकमार केलं आहे राईट ऑफसाठी आप पेटेंटवर आपणाला रिटर्न ऑफसाठी आप एक प्रकारे डेप्रिशिएशन आकारायचं पेटेंटवर म्हणून पेटेंटची रक्कम काय करावं लागेल मित्रांनो आपण इनर कॉलमला लिहावं लागेल इनर कॉलमला किती रक्कम दाखवली पेटेंटची टू थाउजंड कारण त्याच्यातून आपणाला काही अमाऊंट राईट ऑफ करायचे अपलेखित करायचे पुढचं पद आहे सन्ड्री डेटार सन्ड्री डेटार ही सुद्धा आपली संपत्ती आहे पण संड्री डेटार वर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे पॅड डेपशी म्हणून त्याची अमाऊंट सुद्धा मी इनरला टाकतोय एटीन थाउजंड फायव्ह हंड्रेड पुढचं पद आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी स्टेशनरीचा साठा ही आपली संपत्ती आहे मित्रांनो म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला मी मग उल्लेख केला कि जर आपणाला स्टॉक ऑफ आप स्टेशनरी असा शब्द न देता केवळ स्टेशनरी शब्द दिला असता तर आपण तो खर्च म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकला पण स्टॉक ऑफ स्टेशनरी शब्द दिलेला असल्यामुळे हा आपला सम स्टेशनरीचा साठा आहे ही आपली संपत्ती आहे म्हणून स्टॉक ऑफ स्टेशनरीच्या अमाऊंट बॅलन्सिंगच्या ॲसेटला पण सरळ आउटरला टाका पुढचं पद आहे ट्रेडमार्क म्हणजे व्यापार चिन्ह की आपली संपत्ती आहे म्हणलो सकाळी पिरियडच्या वेळी मित्रांनो मी व्यापार चिन्ह दाखवण्याचा प्रयत्न केला होता गुगलमध्ये उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना माहीत असणारी कंपनी हे टाटा कंपनीचा लोगो एवढं जरी तुम्ही स्क्रीन म्हणजे गुगलवर टाईप केलं तरी अगदी विदिन काही सेकंदमध्ये तुम्हाला टाटा कंपनीचा लोगो पाहायला भेटतो सकाळी मी तुम्हाला दाखवला होता हे वरच्या बाजूला असं तुम्हाला प्रत्येक कंपनीचा लोगो पाहायला भेटू शकतो गुगलवर तो लोगो म्हणजे त्या कंपनीची संपत्ती आहे म्हणून तर ट्रेडमार्क आपण बॅलन्सशीटच्या ॲसेटला दाखवतो तो ट्रेडमार्क त्या कंपनीनं रजिस्टर केलेला असतो स्वतःच्या नावानं तो ट्रेडमार्क दुसरी कुठलीही कंपनी किंवा संस्था वापरू शकत नाही म्हणून ही आपली संपत्ती पुढचं पद आहे मित्रांनो बिल्स रिसिवेबल मी बाजूला पुस्तक ठेवून त्याच्यातून अमाऊंट बघायला लागलोय अमाऊंट चुकू नये म्हणून सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड ए म्हणजे असणारी रक्कम हे सुद्धा आपले ॲसेट आहे पुढचं पद आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा आपला खर्च आहे त्याच्या पाठीमाग फॅक्टरी शब्द दिलेला नसल्यामुळं आपण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकलं याची अमाऊंट दिली मित्रांनो इलेक्ट्रिसिटी अँड चार्जेसची वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी खरंतर हे मी ओबीएसवर स्वतःच्या स्वतःच रेकॉर्ड करतो अकाउंटन्सी विषय शिकवत असताना तर मुलं समोर असतील म्हणजे सोबत असतील ते आपल्या मायक्रोसॉफ्ट टीम्स म्हणा गुगल म्हणा हुमच्या मीटिंगमध्ये तर माझं रक्कम चुकायला लागली किंवा काय टाकायचं इनरला टाकायचं का आउटरला टाकायचं मुलं रिस्पॉन्ड करत राहतात त्याच्यामुळं स्पीड प्रॉब्लेम सोडवायला स्पीड बी येतो आणि कॉन्फिडन्स बी येतो जर आता एकट्याचे एकटं सोडवायचं म्हणल्यावर चुकतं काय असं वाटत राहतं ते तुम्ही समजून घ्यावं त्याच्या पुढचं पद आहे वेजेस वेजेसला सुद्धा टिक मार्क आहे मित्रांनो म्हणून वेजेसची रक्कम माहिती आपल्याला कुठे येते ट्रेडिंग अकाउंट मग ट्रेडिंग अकाउंटला टाकताना मात्र इनरला टाका कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट त्याच्या पुढचं पद आहे हिटिंग हिटिंग शब्द आला याचा अर्थ ते कारखान्याशी संबंधित पद असल्यामुळं तुम्ही ते ट्रेडिंग अकाउंटला टाकावं हिटिंग अँड लाईटिंग याची अमाऊंट दिले मित्रांनो वन थाउजंड याच्यावर कुठली ॲडजस्टमेंट नसल्यामुळे सरळ ती आउटरला टाकायचं पुढचं पद आहे ट्रेड एक्सपेन्सेस सुरुवातीलाच मी बोललो होतो की या प्रॉब्लेममध्ये जनरल संड्री मिस्लॅनियस असं कुठलंही पद दिलेलं नाही एकटं ट्रेड दिलंय एकट कुठलंही पद असलं तर ते सरळ प्रॉपर्ट अँड लॉस अकाउंटला म्हणून ट्रेड एक्सपेन्सेसची नोंद करा ट्रेड एक्सपेन्सेस त्याची अमाऊंट दिली मित्रांनो एट हंड्रेड फिफ्टी तर आउटरला टाकून दिली त्याच्या पुढचं पद आहे सेल्स रिटर्न आपल्याला माहित आहे सेल्स रिटर्न काय सेल्स सेल्समधून वजा करायचे त्याची अमाऊंट इनरला टाका फोर हंड्रेड इथं वरती मी जागा का सोडली कारण सेल्स रिटर्न हे आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिले आणि आपण ते टाकतोय क्रेडिटला मायनस म्हणून अजून सेल्स नावाचं पद आलेलं नाही आपण मध्येच सिरियल तुडून सेल्स कुठं आहे ते बघून इथं ता टाकायला जायचं नाही त्यानं एखादं पद विसरू शकतं आपण काय करावं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला वरती ओळ सोडायची कशासाठी सेल्सची अमाऊंट लिहिण्यासाठी सेलची अमाऊंट इथं लिहून त्याच्यातून सेल्स रिटर्न वजा करायचं आहे आपण म्हणून इथले आपण ओळ ब्लँक सोडलेली आहे पुढचं सो पद लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग नावाची संपत्ती कुठं जाते मित्रांनो बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची म्हणून लँड अँड बिल्डिंग त्याची अमाऊंट आहे ट्वेंटी टू थाउजंड सॉरी इनरला टाकावं लागेल कारण आपणाला त्याच्यावर डेप्रिशिएशन आहे त्याच्या पुढचं पद आहे फर्निचर फर्निचर वर ही ऍडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशनची म्हणून त्याची रक्कम आपणाला इनरला टाकावं लागेल थर्टीन थाउजंड त्याच्या पुढचं पद आहे कॅश ॲट बँक ही आपली संपत्ती आहे मित्रांनो म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला बँकेत शिल्लक असणारा पैसा ही आपली संपत्ती आहे त्याची अमाऊंट दिले फाईव्ह थाउजंड पुढचं पद आहे इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आपली संपत्ती आहे गुंतवणूक जर तिथं इन्व्हेस्टमेंट दिलेला असेल तर यस लावा कुठलंही आपण मनानं काही बदल करायची गरज नाही प्रॉब्लेम मध्ये जसं दिलंय तसे आपण नोंद करत जायचं पुढचं पद आहे ड्रॉईंग आता ड्रॉईंग काय करावं मी शेवटी तुम्हाला कॅपिटल अकाउंट दोन्ही पद्धतीनं तयार केलं जाऊ शकतं ते दाखवणार आहे दोन्ही म्हणजे तुम्ही बॅलन्स शिटच्या लायबिलिटीला तयार करू शकता प्लस मायनस करू किंवा सेपरेट तुम्ही असं अकाउंट सुद्धा बनवू शकता दोन्ही दाखवणार आहे पण दोन्हीपैकी पैकी कुठल्याही एकाच ऑप्शनचा तुम्हाला उपयोग करा मग ड्रॉइंग आलेला असलं तरी मी पहिल्यांदा इथं कॅपिटल लिहून घेतोय मित्रांनो कॅपिटल अकाउंट असा शब्द आपण वापरायचा त्याच्या खाली पहिल्यांदा त्या पार्टनरचं नाव टाकून द्यायचं आणि इथली जागा मी सोडले त्या भागीदाराचं कॅपिटल टाकण्यासाठी आणि मग खालच्या ओळीला आपण उल्लेख करावा मायनस ड्रॉईंग त्या भागीदाराची त्या भागीदाराने केलेली उचल वन थाउजंड टू हंड्रेड अशाच पद्धतीनं दुसऱ्या पार्टनरला आपल्याला परत कॅपिटल म्हणत बसायची गरज नाही दुसऱ्या पार्टनरचं फक्त नाव टाकावं प्रेरणा ना। त्याची अमाऊंट कॅपिटलची टाकण्यासाठी इथं जागा सोडली आणि मग खालच्या ओळीला मायनस काय मायनस करायची आपणाला त्याची ड्रॉइंग मायनस काय पण ड्रॉइंग त्याची ड्रॉइंग आली म्हणजे दिलेली आहे मध्ये नाईन हंड्रेड पुढचं पद आहे मित्रांनो बॅड डेप्ट बुडीत कर्ज आतापर्यंत बुडालेला पैसा आता खरं तर या पदावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं बॅड डेप्टची जी काय अमाऊंट दिली आहे आपणाला टू हंड्रेड आत्तापर्यंत बुडालेला पैसा इनरला टाकला आपण आणि शेवटचं पद आहे डेबिट बाजूचं परचेसेस मग इथं परचेसेस लिहा पण परचेसिसची रक्कम इनरला टाकायची की आउटरला हे काम करताना काय करा की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असं काही पद दिलं आहे का बघा तर ते खालून चार नंबरला दिलेलं आहे म्हणून परचेसची रक्कम ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेड इनरला टाका अशा पद्धतीनं डेबिटची पदं संपली डेबिटची पदं डेबिटला किंवा बॅलन्सीजच्या ॲसेटला येतात अपवाद आहे दोन पदांचा एक आहे सेल्स रिटर्न दुसरं आहे ड्रॉईंग जे की विरुद्ध बाजूला गेले पण विरुद्ध बाजूला काय म्हणून गेले मित्रांनो ते तर मायनस म्हणून आता चला क्रेडिट बाजूला क्रेडिट बाजूला सगळ्यात पहिलं पद आहे कॅपिटल अर्चना आणि प्रेरणाचं आता परत पार्टनरचं नाव आपणाला टाईप करत बसायची गरज नाही केवळ पार्टनरचं कॅपिटल टाका फोर्टी थाउजंड आणि लगेच काय करा त्या भागीदाराच्या कॅपिटलमधून त्याची ड्रॉइंग वजा करून घ्या फोर्टी थाउजंड मायनस वन थाउजंड वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी एट थाउजंड एट हंड्रेड ही रक्कम इनरलाच राहू हो द्या कारण अजून याच्यावर इंटरेस्ट राहून कॅपिटल म्हणा किंवा नेट प्रॉफिट याचा आपणाला परिणाम करायचा मगच ही रक्कम आउटरला जाऊ दे त्याच पद्धतीनं प्रेरणाचं आपणाला कॅपिटल दिलंय ट्वेंटी थाउजंड मग ट्वेंटी थाउजंड मधून नाईन हंड्रेड जर वजा केलं तर वजाबाकी आली नाईन्टीन थाउजंड वन हंड्रेड तेही अमाऊंट इनरला ठेवा पुढचं पद आहे अदर लोन्स अदर लोन्स कुठं येईल मित्रांनो लोन म्हणलं की कर्ज जी रक्कम आपण इतरांना देणे लागतो त्याची अमाऊंट लायबिलिटी साइडला थ्री थाउजंड त्याच्या पुढचं पद आहे रिझर्व फंड मी मग अशीच बोललो किंवा की, की रिझर्व फंड किंवा ज्याला जनरल रिझर्व असं म्हणतात जी की रक्कम एक प्रकारे संस्था भागीदाराला देणे लागते आ नफ्यातला काही पोर्शन बाजूला काढून तयार केलेला निधी आहे म्हणजे याच्यावर पहिला हक्क कोणाचा आहे तर भागीदारांचा आहे संकट व्यवसायात नाही आलं तर संकट आलं तर या पैशाचं व्यवसायाला संकटातून बाहेर काढण्यासाठी करू शकता त्याच्यासाठी तर हा तयार केलेला निधी आहे पुढचं पद आहे सन्ड्री क्रेडिटार्स हे सुद्धा पद लायबिलिटीला येत आपण जाणतात सेवन्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड त्याच्या पुढचं पद आहे बिल्स पेएबल येणे असणारी रक्कम हे सुद्धा पद कुठे येतं तर बॅलन्स शीटच्या लायब्लिटी साईडला फाईव्ह थाउजंड पुढचं पद पर आहे परचेस रिटर्न परचेस मधून आपणाला वजा करायचे याची त्याची अमाऊंट दिली आपणाला वन थाउजंड लगेच ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन हंड्रेडमधून वन थाउजंड वजा करा तर वजाबाकील ट्वेंटी टू थाउजंड सेवन हंड्रेड डायरेक्ट आउटरला लिहिली वजाबाकील पुढचं पद आहे आरडीडी डी ज्याला आपण ओल्ड आर डी असं म्हणतो हे बॅट डेप्स नावाचं पद आहे याच्यातून आपल्याला आर डी वजा करायचं आहे मग तुम्ही म्हणाल की दोनशे रुपयातून पाचशे कसं काय वाजा होऊ शकतं पण याच्यावर आपणाला एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून आपण हे लागली लागलीच लगेच्या लगेच वजा न करता खाली जागा सोडून मायनस म्हणून लिहून ठेवायचं मायनस ओल्ड आर डी त्याची अमाऊंट दिली मित्रांनो आपल्याला फाईव्ह हंड्रेड मग आपणाला वरच्या ॲडजस्टमेंटचा परिणाम झाल्यानंतर त्या दोन्हीच्या बेरजेतून हे फाईव्ह हंड्रेड वजा करायचं पुढचं पद आहे सेल्स सेल्स माहिती आपणाला आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येतं आणि या सेल्समधून सेल्स रिटर्न आपल्याला काय करायचं आहे तर वजा करायचं आहे मग सेल्स थर्टी थाउजंड टू हंड्रेड वजाबाकी करा याच्यातून फोर हंड्रेड मायनस करून टाका पुढचं पद आहे इंटरेस्ट सकाळी बोलताना काही जणांनी इंटरेस्ट चुकीचं सांगितलं होतं इंटरेस्ट म्हणजे व्याज क्रेडिट बाजूला दिलं याचा अर्थ ते आपलं उत्पन्न आहे हेच मी मग अशी म्हणलो की जर डेबिटला दिलं असतं तर आपण प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकला असता कारण तो आपण खर्च समजला असता डेबिटला दिला असता पण एक आता दिलंय क्रेडिटला म्हणून आपण क्रेडिटलाच टाकावं इंटरेस्ट व्याज आपलं उत्पन्न आहे थ्री हंड्रेड टेन अशा पद्धतीने आपण सगळी पद टाकून घेतली मित्रांनो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या पदांचा एक आणि एकच परिणाम करायचा आपण केला त्या पद्धती डेबिटचं पद डेबिटला किंवा बॅलन्सशीटच्या असेटला तर क्रेडिटचं पद क्रेडिटला किंवा बॅलन्सशीटच्या लायबिलिटीला या पद्धतीने आता ॲडजस्टमेंटचे परिणाम करायचे ॲडजस्टमेंट मात्र एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज टू फोल्ड इफेक्ट्स प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला दोन परिणाम करायचे एक परिणाम म्हणजे त्या त्या अकाउंटनुसार ट्रेडिंग अकाउंटला होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटला होईल त्याच्या तर इथे आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं पहिले ॲडजस्टमेंट देईल प्रत्येक मध्ये क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट असतेच असते प्युअरली मग क्लोजिंग स्टॉकच्या आपल्याला दोन अमाऊंट दिल्यात कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत आणि मार्केट प्राईस म्हणजे बाजारातील किंमत तर आपण यातली फक्त जी कमी किंमत आहे त्याचाच परिणाम करायचा आहे म्हणून क्लोजिंग स्टॉक ट्वेल्व थाउजंडच लिहा सेवन्टीन थाउजंडचा कुठेही परिणाम करू नका याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक बॅलन्स शीटची बॅलन्स शीट हे अकाउंट नाही त्याच्यामुळे बॅलन्स शीटला टू बाय लिहायचं नाही डेबिटला टू क्रेडिटला बाय ते ट्रेडिंग अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर क्लोजिंग स्टॉकची इतर अमाऊंटल्या ट्वेल्व थाउजंड पुढचं पद आहे म्हणजे ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो आवर कस्टमर मिस्टर शेखर हे बॅड डेप्टचीच ऍडजस्टमेंट आहे पण वेगळ्या पद्धतीने शब्दरचना केली आपला एक कस्टमर ज्याचं नाव मिस्टर शेखर आहे तो आपले पैसे देण्यास असमर्थ ठरला देऊ शकला नाही म्हणून आपण काय करायचं डेटार डेटारमधून त्याला न्यू आर डी म्हणून आर नाही तर बॅड डेप्ट म्हणा न्यू बॅड डेट्स म्हणून आठशे रुपये वजा करायचे म्हणजे माझे टोटल डेटार दिलेले आहेत अठरा हजार पाचशेचे त्याच्यापैकी आठशे रुपये बुडाले म्हणते म्हणून ते आठशे वजा केल्यानंतर माझे योग्य डेटार किती इमानदार डेटार किती तर सतरा हजार सातशे आणि हे आठशे रुपये बुडाले म्हणून आलेलं नुकसान आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्लस करा या बॅड डेब्समध्ये वाटल्यास ते वरती जे ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेप्ट दिलेले आहेत याला आपण ओल्ड बॅड सुद्धा म्हणू शकतो आणि जे ॲडजस्टमेंटमध्ये दिले आहेत त्याला न्यू बॅड डेप्ट म्हणू शकतो ते आठशे रुपये मग दोनशे रुपये ऑलरेडी बुडाले होते आणि अजून मुळे आठशे रुपये बुडाले म्हणजे आपणाला टोटल लॉस किती झाला मित्रांनो तर एक हजार हा एक हजार लॉस झाला आणि गेल्या वर्षी केलेली जास्तीची तरतूद पाचशे रुपयाची म्हणजे गेल्या वर्षी एक प्रकारे पाचशे रुपये वाचलेत आता कशावरून वाचलेत कारण ते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बाजूला दिले क्रेडिट बाजूला कधीच तोटा किंवा नुकसान दिलं जात नाही एक प्रकारे हे पैसे वाचलेत असं सांग हजार बुडालेत आणि पाचशे वाचलेत म्हणजे माझं निव्वळ नुकसान किती होईल तर पाचशे रुपयात याच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की या वरच्या पदांची बेरीज म्हणजे हे एक हजार ही रक्कम खालच्या रकमेपेक्षा छोटी आहे का मोठी आहे बघायचं जर खालच्या रकमेपेक्षा ही वरची रक्कम मोठी असेल तर फरक इथंच लिहायचा पण जर खालच्या रकमेपेक्षा वरची रक्कम छोटी असेल तर फरक घेऊन जायचा क्रेडिट साईड वरची रक्कम मोठी फरक इथंच लिहा वरची रक्कम छोटी फरक क्रेडिट बाजूला घेऊन जावा एक्सेस आर डी डी म्हणून पुढची ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो वन एट ऑफ पेटेंट्स आर टू बी रिटर्न ऑफ पेटेंट्सपैकी आठवा हिस्सा रिटर्न ऑफ करा म्हणतो म्हणून मी काय केलं दोन हजार रकमेला आठनं भागून घेतलं त्याचं उत्तर आलं टू हंड्रेड फिफ्टी एवढ्या रकमेनं पेटेंटची रक्कम कमी होणार म्हणून त्याच्यातून मायनस करणार मी रिटन ऑफ करणार कमी करणार किती कमी करणार मित्रांनो टू हंड्रेड फिफ्टी इथून पुढं माझ्या पेटेंट नावाच्या संपत्तीची किती राहिली वन थाऊजंड सेवन हंड्रेड फिफ्टी हे टू हंड्रेड फिफ्टी आपल्यासाठी लॉस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहून टाकायचे टू पेटेंट्स रिटर्न ऑफ किती लॉस झाला म्हणतोय आपणाला टू हंड्रेड फिफ्टी कारण तेवढ्या किंमतीनं आपल्या संपत्तीची तेवढ्या रकमेनं आपल्या संपत्तीची किंमत कमी झाली म्हणून तो लॉस आपला दोन परिणाम केले आपण संबंधित संपत्तीतून वजा केलं आणि प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंट डेबिटला टाकली पुढची ऍडजस्टमेंट आहे चार नंबर मी मगाशीच उल्लेख केला की चार नंबरच्या ऍडजस्टमेंटचा डायरेक्ट कुठंही परिणाम होत नाही त्या ऍडजस्टमेंटचा उपयोग केवळ डेप्रिशिएशन आकारताना करायचा आठ हजाराच्या तुकड्यावर वेगळं पूर्ण वर्षाचा आकारायचं आणि पाच हजाराच्या तुकड्यावर वेगळं पण केवळ सहाच महिन्याचा आकारा कारण हा पाच हजाराचा तुकडा एक ऑक्टोबरला खरेदी केलाय असा आपणाला चार नंबर ऍडजस्टमेंट दिलंय म्हणून डायरेक्ट चार नंबरचा कुठेही परिणाम होणार नाही पाच नंबरकडे चाला डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंगची किंमत तुम्हाला ट्वेंटी टू थाउजंड दिले मित्रांनो त्याच्यावर टेन पर्सेंट डेप्रिशिएशन आकारायचं म्हणजे ते टू थाउजंड टू हंड्रेड येणार म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला चाला मायनस डेप्रिशिएशन किती टक्के डेप्रिशिएशन सांगितलं मित्रांनो आपल्याला टेन पर्सेंट किती आलं आहे ते टू थाउजंड टू हंड्रेड बावीस हजारातून टू थाउजंड टू हंड्रेड वजा करा इथून पुढं लँड अँड बिल्डिंगची किंमत किती एकोणीस हजार आठशे आणि हे बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड मगाच्या पेटेंटच्या रिटर्न ऑफसारखंच आप आपल्यासाठी लॉस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड लाल्या टू डेप्रिशिएशन आऊन लँड अँड बिल्डिंग किती तो लॉस म्हणलं मी टू थाउजंड टू हंड्रेड त्याच पद्धतीनं पुढं वर मात्र डेप्रिशिएशनचा रेट फाईव्ह पर्सेंट सांगितला म्हणून आपण पूर्वीची जी आपली फर्निचरची संपत्ती होती आठ हजाराची त्याच्यावर पाच टक्के आकारला आणि नव्यानं जे खरेदी केलंय त्याच्यावरही पाच टक्के आकारला पण सहा महिन्याचा आकारला म्हणून अशा प्रकारे डेप्रिशिएशन दोन्ही मिळून आलं फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डेप्रिशिएशन टाकायचं आहे आपणाला मायनस करायचं आहे ते डेप्रिशिएशन पाच दरानं मग तो डेप्रिशिएशनचे अमाऊंट आले पाचशे पंचवीस बघून घेतलं खात्री केली चुकीचं जाऊन मग हे डेप्रिशिएशन तेरा हजारातून वजा करा थर्टीन थाउजंड वजाबाकी आली बारा हजार चारशे पंचाहत्तर परीक्षेत तुम्ही लक्षात यावं म्हणून हो। कंसात असं फोर हंड्रेड एका तुकड्यावर डेप्रिशिएशन आणि एका तुकड्यावर एकशे पंचवीस असं बायफर्गेशन करून दाखवू शकता या डेप्रिशिएशनचा दुसरा परिणाम माझ्याकडून विसरायला होता बघा आता बोलत बोलत बघी आपण उल्लेख करायचा आहे डेप्रिशिएशन औन फर्निचर त्याचे अमाऊंट आले मित्रांनो पाचशे पंचवीस रुपये आत्री करत चला चुकीचे अमाऊंट जाऊ नये पाचशे पंचवीस रुपये एक अमाऊंट चुकली की आपलं सगळं चुकत जाणार आहे पुढं आऊट ॲडजस्टमेंट नंबर सिक्स आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस खर्च द्यायचे राहिलेत म्हणते पहिल्यांदा कोणता खर्च द्यायचा राहिला आहे तर वेजेस आत्तापर्यंत मजुरी किती दिले नऊशे पन्नास रुपये आणि अजून द्यायची किती राहिली तर तीनशे रुपये म्हणून इथं मायनस नसून प्लस करायचं आहे आपणाला आउटस्टँडिंग आत्तापर्यंत दिलेले नऊशे पन्नास आणि अजून द्यायचे राहिलेले तीनशे याचा अर्थ आपला चालू वर्षाचा खर्च मित्रांनो नाईन हंड्रेड फिफ्टी प्लस थ्री हंड्रेड म्हणजे आपला चालू वर्षाचा खर्च आहे वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी पण यातले केवळ नाईन हंड्रेड फिफ्टीच दिलेत थ्री हंड्रेड आज तागायत ता आपण दिलेले नाही नाही म्हणून बॅलन्सशीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग पेजेस किती द्यायचे राहिलेत बाराशे पन्नास द्यायचे राहिले नाहीत केवळ तीनशे द्यायचे राहिलेत जे द्यायचे राहिलेत तेवढेच लायबिलिटी साइडला दाखवायचे आपण फक्त त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे मात्र ट्रेडिंग अकाउंटला नाही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जिथं पद असेल तिथं प्लस करावं लागेल आपल्याला आत्तापर्यंत इलेक्ट्रिसिटी चार्जेस दिलेत एक हजार चारशे पन्नास आणि अजून किती द्यायचे राहिलेत मित्रांनो तर ते राहिले दोनशे रुपये म्हणून ते प्लस करायचे आउटस्टँडिंग याच्यात दोनशे रुपये म्हणजे आपला चालू वर्षाचा इलेक्ट्रिसिटीचा खर्च किती तर एक हजार सहाशे पण हे दोनशे रुपये अजून आपण दिलेले नाहीत म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस त्याचे अमाऊंट टू हंड्रेड ओके त्याच्यानंतर शेवटची ऍडजेस्टमेंट अलाऊ इंटरेस्ट ऑन कॅपिटल मग मी तुम्हाला दाखवलं इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल भागीदाराच्या भांडवलावरील व्याज आपल्यासाठी खर्च असल्यानं खर्च असल्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूवर आणि याचा दुसरा परिणाम संबंधित भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटच्या एकतर क्रेडिट बाजूला नोंदवा किंवा कॅपिटल अकाउंटमध्ये अधिक करा म्हणून मी प्रॉपर्ट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातोय इथं आणि मग इथं सेपरेट लिहितोय मी टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याची रक्कम आपल्याला वेगवेगळी दाखवावं लागेल मित्रांनो त्या त्या भागीदारानुसार पहिला पार्टनरचं नाव आहे अर्चना दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे प्रेरणा आता अर्चनाच्या भांडवलावर चाळीस हजारावर तीन टक्के धारण आता इथं काही मुलं चूक काय करू शकतात बॅलन्स मध्ये जर बघायला गेलं तर चाळीस हजारातून आपण ड्रॉइंग वजा केले पण आपण कॅपिटल हे मूळ कॅपिटलवर आकारायचं ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल भांडवलावरील व्याज हे मूळ कॅपिटलवर आकारायचं ड्रॉइंग वजा केल्यानंतरच्या भांडवलावर आकारायचं नाही म्हणून मी इथं दाखवलंय चाळीस हजारावर तीन टक्के बाराशे आणि त्याच पद्धतीनं वीस हजारावर तीन टक्के सहाशे याचा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला अर्चनाचं दाखवा बाराशे आणि प्रेरणाचा दाखवा सहाशे अशा पद्धतीने दोन्हीचे टोटल थाउजंड एट हंड्रेड हा एक परिणाम झाला याचा दुसरा परिणाम बॅलन्सशी लाईव्हिटी साइडला त्या त्या भागीदाराच्या मध्ये प्लस करा का प्लस करा कारण तेवढी रक्कम आपण त्या पार्टनरला देणे लागतो मग अर्चनाचं भांडवल आलं होतं अडतीस हजार आठशे त्याच्यात बाराशे प्लस करायचे आपण टोटल आली फोर्टी थाउजंड अजून टोटल मी इनरला का ठेवतोय कारण शेवटी येणारा प्रॉफिट असेल तर प्लस करायचा याच्यात आणि लॉस असेल तर मायनस करायचा आहे म्हणून इनरला ठेवलं त्याच पद्धतीनं प्रेरणाचं देखील इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला प्लस करायचंय किती प्लस करायचं मित्रांनो प्रेरणाचं सिक्स हंड्रेड म्हणजे टोटल येईल तोंडीच नाइनटीन थाउजंड सेवन हंड्रेड अडचण कुणाला पुढं सगळ्या ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत दोन दोन परिणाम झालेले आहेत ॲडजस्टमेंटचे मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय बंद करून घ्यावं तर ट्रेडिंग अकाउंट बंद करून मग ट्रेडिंग अकाउंटच्या आपण क्रेडिटची बेरीज केली इथं ती आली एक्केचाळीस हजार आठशे आणि डेबिटची बेरीज केली तर ती आली तेहत्तीस हजार पाचशे दहा तुम्ही स्वतः मॅन्युअली करून बघा परीक्षेत कॅल्क्युलेटर अलाऊड नसतं त्याच्यामुळे स्वतःच्या स्वतः बेरजा करायला शिकायचं झिरोला झिरो झिरोला झिरो आठाशे आठ नऊ दोन अकराला एक हातच्याला एक दोन एक तीन एक चार अशा पद्धतीनं प्रॉपर बेरजा करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्या नियमानुसार तुम्ही जर इथं प्रॅक्टिस कराल बेरजाबाजाबा किंवा करायची तर परीक्षेत त्या अचूक येतील पण इथं जर तुम्ही आयत्या इतरांच्या किंवा मी दाखवतो त्या स्क्रीनवरच्या बघून लिहिसाल तर परीक्षेत नक्की तुम्ही चुका करून बसा या ठिकाणी क्रेडिट बाजूची बेरीज जास्त आहे डेबिट बाजूची बेरीज कमी आहे क्रेडिटची बेरीज जास्त आहे म्हणजे उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे म्हणजे आपणाला ग्रॉस प्रॉफिट झाला तो ग्रॉस प्रॉफिट इथं दाखवा मग ग्रॉस प्रॉफिट त्या बाजूची बेरीज कमी आहे त्या बाजूला एट थाउजंड टू हंड्रेड कमी आहे त्या बाजूला दाखवा आणि मग समोरासमोर बेरजा करून घेऊ हा आलेला ग्रॉस प्रॉफिट मित्रांनो याच्या डेबिटून उचलायचा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचा म्हणून तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची ओल्ड रिकामी सोडा म्हणत असतो वर्च्युअल म्हणजे ग्रॉस प्रॉफिट तो आला होता आठ हजार दोनशे नव्वद एट थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी हे आपण टाकून दिलं आता परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटच्या बेरजा करा जे आली आठ हजार सहाशे आणि डेबिटची करा जे आली सात हजार सातशे पंच्याहत्तर मोठ्या संख्येतून लहान संख्येवर जा करा फरक आला आठशे पंचवीस इथं देखील क्रेडिटची बेरीज जास्त आहे म्हणून येणाऱ्या फरकाला आपण प्रॉफिटच म्हणणार पण इथं ग्रॉस प्रॉफिट न म्हणता टू नेट प्रॉफिट म्हणणार नेट प्रॉफिट हा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट त्या त्या भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटला हा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार कसा ट्रान्सफर करणार मी बोलत बोलत तुम्हाला सांगितलं हे कसा ट्रान्सफर करणार त्या त्या भागीदाराच्या कंसात ट्रान्सफर कॉरी त्या त्या भागीदाराच्या नपातोटा विभागणीच्या प्रमाणात जे की प्रमाण दिलं आहे आपणाला दोनास एक त्या दोनास एक प्रमाणात आपण काय करणार ट्रान्सफर करणार म्हणून तो मी ट्रान्सफर करून घेतला दोनास एक प्रमाण जे दिले त्यांनी दिलेलं आपल्याला ते दोनास एक प्रमाणात ट्रान्सफर करायचं मग ते प्रमाण आपणाला मध्ये वरच्या बाजूला दिले दिलेलं मग दोनास एक प्रमाणात विभागणी कशी करायची हे मी इथं दाखवलं मित्रांनो इथं की नेट प्रॉफिट आठशे पंचवीस झाला तोटा विभागणीचं प्रमाण टू इज टू वन आहे दोनास एक आहे टू इज टू वन इंग्लिशमधून टू इज टू वन म्हणायचं मराठीतून दोनास एक यातलं जर मला फक्त अर्चनाचं प्रमाण दाखवायचं असेल तर ते दोनशे तीन म्हणावं लागेल दोन छे तीन बरं का बघा आता तिथं याच्यात एक्सेलमध्ये आपण जर तसं लिहायला गेलो ते जरा वेगळंच दिसतं दोनशे तीन अशा पद्धती आणि जर प्रेरणाचा आपणाला दाखवायचा असेल तर एक छे तीन असं दाखवावं लागेल म्हणून आलेल्या ग्रॉस प्रॉफिटला पहिल्यांदा काय केलं आपण दोनास एक म्हणजे तीननं भागलं दोघांच्या वेरजेनं भागलं ते उत्तर येतं दोनशे पंच्याहत्तर आलेल्या उत्तराला अर्चनाचा हिस्सा दोन आता अर्चनाचा हिस्सा दोन कशावरून कारण प्रॉब्लेमचं नाव चालू होताना सुरुवातीला अर्चनाचं नाव दिलंय आणि नंतर प्रेरणाचं नाव दिलंय आणि नपातोटा विभागणीमध्ये सुद्धा सुरुवातीला टू दिले आणि नंतर वन दिले आणि तिथे शब्द वापरला जातो रिस्पेक्टिवली रिस्पेक्टिवली म्हणजे अनुक्रमे अनुक्रमे विभागणी करायची मग अर्चनाचं नाव पहिल्यांदा आहे म्हणून अर्चनाला दोन हिस्से आणि प्रेरणाचं नाव नंतर आहे म्हणून प्रेरणाला एक हिस्सा अशा पद्धतीनं जो काही प्रॉफिट झाला त्याला एकदा दोन ने एकदा एक, दा एक, दा एक दा न एक एक मल्टिप्लाय केलं तर पाचशे पन्नास आणि दोनशे पंचाहत्तर अशा दोन रक्कम आल्या मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला हे लिहिलंय इथं परत पार्टनरचं नाव टाका अर्चना परत दुसऱ्या पार्टनरचं नाव टाका प्रेरणा मग अर्चनाला किती वाटून आले मित्रांनो फाईव्ह हंड्रेड फिफ्टी प्रेरणाला किती वाटून आले दोनशे पंच्याहत्तर या दोन्हीची टोटल इथं आउटरला दाखवा जो काय आपल्याला प्रॉफिट झाला होता तो आठशे पंचवीस अशा पद्धती मग हा आलेला नेट प्रॉफिट ज्याच्या त्याच्या हिस्साला आलेला नेट प्रॉफिट त्या त्या भागीदाराच्या कॅपिटलमध्ये प्लस करून घ्या इथं लिहितो मी प्लस नेट प्रॉफिट अर्चनाचा आला होता पाचशे पन्नास लगेच चाळीस हजारात पाचशे पन्नास मिसळले तर चाळीस हजार पाचशे पन्नास त्याच पद्धतीनं प्लस नेट प्रॉफिट दुसऱ्या भागीदाराचा आला होता दोनशे पंचाहत्तर बरोबर एकोणीस हजार सातशेमध्ये ते प्लस करून घ्या दोनशे पंचाहत्तर एकोणीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि मग बॅलन्सशीटच्या दोन्ही बाजूच्या बेरजा करा त्या की करेक्ट येणार मी या साईडला बघतोय म्हणजे पुस्तकात उत्तरं नाही तुम्हाला माहिती आहे पेज नंबर फिफ्टी नाईनवर फक्त त्याची क का, कौंसात उत्तरं दिलेत ते फक्त टॅली केले आता दुसरी एक मला शेवटी प्रॉब्लेम ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे पण शेवटी मला एक गोष्ट क्लिअर करायची की उदाहरणार्थ या पार्टनरचं पहिल्यांदा कॅपिटल लिहिलं कोणा ड्रॉइंग वजा केली कोणा इंटरेस्ट कॅपिटल अधिक केलं नेट प्रॉफिट अधिक केलं मग बॅलन्स टाकलं आता एखाद्याला लायबलिटी साईडला जर एवढा बाजार मांडायचा नसेल लिहायचं नसेल तर तो आणखी एका पद्धतीनं करू शकतो अशा पद्धती मग त्यानं लायबलिटी साईडला फक्त एवढं लिहायचं आहे चाळीस हजार पाचशे पन्नास आणि एकोणीस हजार नऊशे म्हणजे असे सेपरेट कॅपिटल अकाउंट आखून घ्यायचे सेपरेट सेपरेट कॅपिटल अकाउंट आखून घेतल्यानंतर बघा की अर्चनाचं बॅलन्स आपल्याला चाळीस हजार त्यांनी दिलं होतं अर्चनाची ड्रॉइंग त्यांनी बाराशे दिली ती जी की डेबिटला टाकली अर्चनाला इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे भांडवलावरील व्याज आपण बाराशे रुपये देणे लागतो ते क्रेडिटला टाकलं देणं म्हणलं की क्रेडिटला त्याच्याकडून रिकवर करायचं किंवा येणं असेल तर ते डेबिटला टाकलं जे जे पद आपण प्लस करतो ते क्रेडिटला टाकायचे जिथं मग अशी फॉर्मॅटमध्ये दाखवलं आणि जे जे पदं मायनस करतो ते ते डेबिटला टाक त्याचा आलेला नेट प्रॉफिट बघा तुम्हाला दोन्हीपैकी जे सुटेबल वाटेल त्या पद्धतीनं जाऊ शकता तुम्हाला जर वाटत असेल की एवढे कशाला वेगळे अकाउंट आखत बसायचे मग लायबिलिटी साईडला दाखवा असं आणि जर तुम्हाला वाटत असेल की लायबिलिटी साईडला कशाला एवढा बाजार मांडायचा आहे तर मग तुम्ही असे सेपरेट अकाउंट काढा तुम्हाला जे सुटेबल वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही शकता धन्यवाद मित्रांनो पेज नंबर फिफ्टी नाईन प्रॉब्लेम नंबर सिक्स